लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबईतील सर्व झोपड्या बंद झाल्याच पाहिजे। नवी मुंबईतील सर्व झोपड्या बंद झाल्याच पाहिजे। भारतीय रिपब्लिकन पार्टी आठवले ग्रुप ने आज मुंबई के विविध मुद्दों को लेकर मनपा मुख्यालय पर मोर्चा निकाला और समाधान की मांग की। रिपाई नेता सिद्धराम ओहोल के नेतृत्व में रिपाई कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में जमा होकर यहां प्रदर्शन किया। इस अवसर पर बाला साहब मिर्जे, एडवोकेट जसपाल ओहोल समेत तमाम पदाधिकारी मौजूद थे। रिपाई नेताओं ने आयुक्त अभिजीत बांगर के समक्ष झोपड़पट्टी धारकों को पहचान पत्र देने, नवी मुंबई में बाबा साहब आम्बेडकर की प्रतिमा लगाने और ऐरोली में बन रहे स्मारक को जल्द पूरा करने तथा मनपा कर्मचारियों को समान काम समान वेतन देने जैसे कई प्रमुख मुद्दे उठाए और उनके तत्काल समाधान की मांग की। आइए सुनाते हैं रिपाई नेताओं ने क्या कुछ कहा। या मागणीचा पाठपुरावा आम्हाला आम्ही अनेक वर्ष करतोय, दिरंगाई मुद्दाम झालेली आहे, अनेक गोष्टी आहेत त्या इथे सांगण्यासारखे नाही, तुम्हालाही माहिती आहेत। आता 6 डिसेंबरपर्यंत कुठल्या अवस्थेमध्ये स्मारकाचं काम पूर्ण होईल, जे बाहेरचे काम आहे, जो डोम आहे त्या डोमला मार्बल लावण्याचं काम आहे, ते अतिशय युद्ध पातळीवर सुरू आहे। ते देखील काम जानेवारीच्या 30 पर्यंत ते देखील काम पूर्ण होईल अशा त्याच्यातील स्पष्ट त्यांनी सांगितलं। म्हणजे स्मारकाचं जे काम आहे, आतमध्ये जायचं, प्रवेश पाहण्याचं, ते तर साधं केलं होईलच, 6 डिसेंबरला लोकार्पण होईलच, परंतु जे मोठं काम आहे डोमवर हे काम रखडलेलं आहे, तर ते देखील काम पूर्ण करण्यासंबंधामध्ये अतिशय युद्ध पातळीवरती आम्ही काम करू असं आश्वासन दिलेलं आहे। या विषयाला 100% मान्यता देतो, म्हणूनच अतिरिक्त आयुक्त मॅडमांना आम्ही बाहेर दालनाच्या बाहेर येऊन दिलं, नाही तर त्यांना दालनाच्या बाहेर येऊन दिलं नसतं। आमची अशी भूमिका असते, जे काय पूर्वी मोर्चे झाले असतील, होत आहेत, होणार आहेत, आमचा मोर्चा एकदा आला येतो, आम्हाला झाकी आहे, अभी 1 जानेवारी बाकी आहे। 1 जानेवारीला नव्या मुंबईच्या या महानगरपालिकेवर प्रचंड स्वरूपाचा मोर्चा काढण्याची आमच्या मानस आहे, आमची भूमिका आहे। जर या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र मला विश्वास वाटतं की या मागण्या पूर्ण होतील। तारखेला होणारा मोर्चा तो होऊ देणार नाही महानगरपालिका, तर आयुक्तांना माहिती आहे आता रिपब्लिकन पक्षाने झोपडपट्ट्यांपासून तर शहरी विभाग जो असेल ते सगळे प्रश्न हातात घेतलेले आहेत। रिपब्लिकन पक्ष हा झोपडपट्टी भागातला पक्ष नाही, श्रद्धा एकताचा विषय हा शहरी भागाचा प्रश्न आहे। इतर विषय कोरोनाचा विषय असू देत किंवा बाबासाहेबांचा पुतळ्याचा विषय असू देत, स्मारकाचा विषय असू देत, सफाई कामगारांचा विषय, सगळे नवी मुंबईतले मूलभूत विषय ह्या रिपब्लिकन पक्षाने आता घेतलेले आहे। येणाऱ्या काळात रिपब्लिकन पक्ष हे सगळे सामाजिक विषय जे आहेत, सगळ्या सामाजिक क्षेत्रातील सगळे विषय हे हातात घेऊन हे प्रश्न सुटल्यानंतर पुढचे विषय हातात घेत। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 1 इंडिया।